कोण नाही असं काहीच नाही आहे की ते कोणच आहे, कारण खूप सारे स्किनचे प्रॉब्लेम्स असतात जे सिमिलर दिसू शकतात, ते एकदम सेम दिसू शकतात. म्हणजे काही फंगल इन्फेक्शन्स असतात ते पण कमी, त्याच्यामध्ये पण रंग कमी असतो स्किनमध्ये. काही एक्झिमा किंवा दुसरे प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामध्ये पण स्किनचा कलर एखाद्या ठिकाणी कमी असू शकतो. बर्थ मार्क्स असतात त्याच्यामुळे पण रंग कमी असू शकतो. सो देर आर सो मेनी रिझन्स, आणि घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तुम्हाला त्वचारोग तज्ज्ञकडे जाऊन आणि त्याची खात्री करून घ्यायची की हा एक्झॅक्टली कशामुळे तुम्हाला पॅच आला आहे. विटिलायगो एक मेडिकल डिझीज आहे, इट इज अ मेडिकल कंडिशन, आणि त्याला व्यवस्थित उपचार करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी स्किन स्पेशलिस्टला दाखवणं आवश्यक आहे. काही केसेसमध्ये ते विटिलायगो नसतं, काही केसेसमध्ये ते विटिलायगो असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या विटिलायगोचा वेगवेगळा ट्रीटमेंट असतो. असं नाही आहे की प्रत्येक प्रकारच्या विटिलायगोला एकच ट्रीटमेंट कामकाज करू शकतो असं नाही आहे. आणि स्वतःकडून हे ट्रीटमेंट्स करणं एकदम डेंजरस आहे, रिस्की आहे, कारण त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आणि साईड इफेक्ट्स होऊ शकतात. प्लीज कन्सल्ट अ स्किन स्पेशलिस्ट अँड गेट द करेक्ट ट्रीटमेंट. जर तुम्ही ट्रीटमेंट, आमच्याकडे काही पेशंट्स येतात जे इथून तिथून कुठून कुठून तरी गुगलमधनं इथून तिथून ट्रीटमेंट्स करतात आणि मग त्यांचा कॉम्प्लिकेशन वाढतो, त्यांचे पॅचेस वाढतात आणि प्रॉब्लेम सगळे क्रिएट होतात, मग त्याला ठीक करणं डिफिकल्ट असतं. म्हणून आधीपासूनच सावध राहून करेक्ट एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट केलं तर तुमचाच आजार लवकर ठीक होऊ शकतो आणि करेक्ट ट्रीटमेंटमुळे तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळू शकतात. नाहीतर स्वतःकडून ट्रीटमेंट केल्याने किंवा नातेवाईकांना विचारून किंवा दुसऱ्या लोकांना फ्रेंड्स वगैरेकडनं विचारून केलं तर यू कॅन हॅव प्रॉब्लेम्स अँड दे मे नॉट बी द राईट एक्सपर्ट टू ट्रीट यू.